नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत विषय गणित, घटक, अपूर्णांक, उपघटक, अर्धा, 1/2, सेतु अभ्यासक्रम, ब्रिज कोर्स, इत्ता 4। क्षेत्राचे नाव अपूर्णांक, घटकाचे नाव अपूर्णांक, उपघटक अर्धा, दिवस 40, संबोध कोपरा। खालील चित्रांचे निरीक्षण करा। आपल्याला काही फळांचे चित्र दिली पहा। पहिले चित्र आहे सफरचंद, डावीकडील चित्रात पूर्ण आहे आणि त्याचे उजवीकडील चित्रामध्ये दोन अर्धे भाग दाखवलेले आहेत। दोन नंबरचं चित्र पहा, संत्री आहे, त्या संत्रीचेही दोन समान भाग केलेले दिसतात। तिसऱ्या चित्रामध्ये पहा, किवी नावाचं फळ आहे, त्याचेही दोन समान भाग केलेले आहेत। चौथ्या चित्रात कॅडबरी आहे तुमची आवडती, त्याचेही दोन समान भाग आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। चित्रात डावीकडे पूर्ण वस्तू आणि उजवीकडे त्याचे दोन भाग केलेले दिसतात। जर दोन्ही भाग सारखेच असतील तर त्याला आपण अर्धा भाग म्हणतो। दोन समान अर्ध्या भागांनी एक पूर्ण भाग होतो। दोन कोणत्याही वस्तूचे समान दोन भाग केल्यास त्यातील एका भागाला अर्धा किंवा निम्मा म्हणतात। आपण त्या वस्तूचे दोन भाग केले तर आपण त्याला अर्धा किंवा निम्मा म्हणतो आणि त्याला लिहिताना आपण 1/2 असे लिहितो। सराव कोपरा। खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे एक कागद घ्या, त्याचे दोन समान भाग करा, त्यातल्या एका भागाला अर्धा म्हणूया। किती पद्धतीने अर्धे करता येतील पुढील चौकटी चित्र काढून दाखवा। पहिल्या चित्रात एक घडी दाखवली आणि उजवीकडे त्याचे आपण घडी केल्यानंतर दोन भाग कसे होतात ते दाखवले आहेत। आता दुसऱ्या चित्रामध्ये आपण दाखवूया। आपण याचे पहा, उजवीकडील वरचा कोपरा आणि डावीकडील खालचा कोपरा असा तिरपा कापला याला। आता त्याच पद्धतीने खाली काय करू, आपण अर्ध्यातून कापूया, म्हणजे उभा अर्धा करूया। आता आपण त्याला आडव्या अक्ष काढूया अर्ध्यापासून आणि अशा पद्धतीने त्याचे दोन समान भाग करूया। आणखी या पद्धतीने आपण त्या कागदाच्या घडीचे समान भाग किंवा अर्धा तीन पद्धतीने करू शकलो। तिन्ही पद्धतीचे आता तुमच्यासमोर आहेत। पुढीलपैकी कोणते भाग अर्धे आहेत त्याखाली अशी खूण करा। पहिल्या भागात पाहू आपण वर्तुळाचे मधोमध व्यास काढलेला आहे, त्याचे दोन समान भाग झालेत म्हणून आपण त्याच्या खाली ते चित्र काढले स्माइलीचं। दुसऱ्या चित्रामध्ये समान भाग नाहीत पहा, एक मोठा आणि एक छोटा, त्यामुळं अर्धा नाही। तिसऱ्या जी आकृती ती त्रिकोणाची आणि त्याचा उभा अक्ष काढला आणि तो सममित आहे, म्हणजे दोन समान भाग केलेले आहेत म्हणून आपण याच्या खाली एक स्माइलीचं चित्र काढूया। चौथ्या चित्रामध्ये पहा, षटकोनाकृती आहे पण जो आडवा अक्ष काढला तो सममित नाही, याचा अर्थ हे दोन भाग समान नाहीत म्हणून हा अर्धा नाही। मराठी ज्ञानसरिता यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा। धन्यवाद।